रुपये सत दत्तू मात्र 500 रुपये, श्रीकांत वेगुरे मात्र 500 रुपये, वासुदेव बाबू मात्र 500 रुपये, पीयूष संजय भोईर 1000 रुपये, तुकाराम दत्तू मात्र 500 रुपये, कैलास बारकू मात्र 500 रुपये, परशुराम मात्र 500 रुपये, बारकुराम त्रिंबक मात्र 1000 रुपये, अशोक बाबू मात्र 510। मैच शुरू कीजिए, दम लगा रहे मात्र उपाड़ी सर। अच्छी बॉल, बहुत ही शानदार डिलीवरी, कोई रन नहीं है। और पहली गेंद मयूर चिमने को गेंद ने चकमा दिया। इतनी बड़ी गेंदगी मिलने के बाद थोड़ा सा दम लगेगा ही, और वो महत्वपूर्ण है, डोनेशन महत्वपूर्ण है। नेक्स्ट बॉल है और हल्के हाथों से कट किया, इस बार कवर पॉइंट के क्षेत्र में, और ये पहला रन चुरा लिया। अपील की थी लेकिन अंपायर रवि पाटिल जी ने जरूर इंसान से बिलोंग करते हैं, उन्होंने कह दिया कि बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित है। तो इसी बीच पहला रन मिला मयूर चिमने को। पहला रन बहुत ही महत्वपूर्ण होता है जिंदगी की पहली चीजें, चाहे आपका पहला प्यार हो या पहला दोस्त हो, आपके लिए हमेशा बहुत ही महत्वपूर्ण है। और यहाँ रनों का सिलसिला जारी हुआ और यहाँ देखा जाए तो गावजुई जुई टीम का खाता ओपन हो चुका है, स्कोर 1। और पहला रन मिला इस बार मयूर चिमने को, माफ कीजिए अतुल को मिला है। गेंदबाज कल्पेश मात्रे, और हवा में इस बार यहां कैच की संभावना, मिड ऑफ दायरे के अंदर पकड़ लिया कैच, और बैट्समैन इस बार मयूर चिम ने 0 रन बना के बैक टू द डग आउट दीजिए। जुई के खेमे के सामने छोटे बच्चे नाच रहे हैं और वो खिलाड़ी सब देख के उन्हें पुरानी याद आ गई होगी, हम भी ऐसे पहले नाचते थे। अच्छी बात है। स्कोर 1, 1 विकेट के नुकसान पे नए बल्लेबाज, 1 डाउन बैट्समैन मकरंद भगत। खूबसूरत ही हमारे खुटारी गांव का कैलाशवासी रोहिदास मैदान खुटारी का, एक बार 40 प्लस का जो आयोजन किया था ना उसमें क्या मजा यार, वो खाना पीना देने के लिए चार चेयर, उनके साथ बहुत मजा आई थी, बहुत बहुत। कहते हैं ना कि खेल लंबा नहीं, खेल यादगार होना चाहिए, गावस्कर साहब जी ने बताया। टूर्नामेंट ऐसे जहन के अंदर रहने वाले कम होते हैं। हाँ, इतनी शॉर्ट डिलीवरी डालेगा तो जरूर खेलेगा ना। 1 2 3 जाएगी जाएगी, रुकेगी और रुका दिया, और इसी के साथ ये लगभग देखा है 3 रन दौड़ के पूरा कर दिया। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाज में, और 3 के साथ स्कोर आगे बढ़ता है 4 के घर में। चैतन्यश्वर क्रिकेट टीम खुटारी इनके माध्यम से किया हुआ श्री चैतन्यश्वर ट्रॉफी 2022 का जबरदस्त आयोजन नियोजन। चार स्कोर लेफ्ट हम और दो विकेट से, इस बार बैक फुट पर गए। इस बार याद देखा जाए तो इस बार गली के क्षेत्र में खेला हुआ शॉट था, 1 रन चुराया, दूसरे के लिए जा रहे, और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया, चतुराई भरा रन। ये देखिए, ये पहला रन तेज गति के साथ लिया, दूसरे रन के लिए पलटने जा रहे थे तब एक दूसरे ने आंखों में इशारा किया कि कह दिया कि भागो, यही टाइम है। और 2 के साथ स्कोर आगे बढ़ता है 6 के घर में। चैतन्यश्वर ट्रॉफी का आयोजन काफी बेहतरीन होता है और हमेशा हमें योगदान देते हैं हमारे भावेश जी, अभी तक यहां मौजूद नहीं है भावेश मात्रे। और गई खिली खिली चंपा, खुश हुई लंबा, देखो पैडल लंबा, छक्के मारा खंबा ठोक, खुटारी गावाचे लाडक्या राजकुमार बाई था, आमचे खुटारी गावाचे लाडक्या राजकुमार बाई था, आमचे खुटारी गावाचे लाडक्या राजकुमार बाई था, आमचे खुटारी गावाचे। हाँ बिल्कुल, काफी बेहतरीन आयोजन है खुटारी गांव में। ओवर की समाप्ति पहले मैंडेटरी पावर प्ले की
पहले ओवर की आखिरी गेंद थी और आखिरी गेंद के ऊपर आपने सभी ने देखा होगा कि शानदार उन्होंने छक्का लगा दिया और 6-7 स्कोर पहुंचा दिया है 12 के घर में एक विकेट के नुकसान पे गावद्वीप जुई टीम का स्कोर। तो टॉस जीतने के बाद गावद्वीप शिव शंभो आदेई टीम ने पहले गेंदबाजी करने का फैसला किया। सेकंड बॉलर आए हैं तुषार पाटिल, ये दूसरा मैंडेटरी पावर प्ले। अब 3 खिलाड़ी दायरे के बाहर होंगे और बाकी खिलाड़ी दायरे के अंदर होंगे, यानी कि 24 गेंदों का खेल अभी तक शेष है। आराम के साथ लोग इस मैच का आनंद लेते हुए हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है। इस बार रवि पाटिल सर स्क्वायर लेग अंपायर के मेन अंपायर की भूमिका निभाते हुए और जावेद फरीद सर इस बार स्क्वायर लेग अंपायर की भूमिका। ये तीनों की तिकड़ी बहुत मजबूती की है और ये गेंद हाथ खुले कर दिया वाइड घोषित, तो एक सिंगल के साथ स्कोर 13 के घर में। ये तीकड़ी जैसे 70 के दशक में विजय मांद्रेकर साहब, विजय मर्चेंट साहब, विजय हजारे साहब ऐसी तीकड़ी थी, वैसी अंपायर की तीकड़ी है। जावेद फरीद साहब इस बार, रवि पाटिल साहब और सुनील पाटिल साहब मोरबी से बिलोंग करते अमर अगर तीन तीनों है। और बिल्कुल इस बार यह बढ़िया एफर्ट देखिए फाइव स्लिप के ऊपर, लेकिन सिंगल मिलेगा और दूसरे के लिए भाग रहे, इसी के साथ ही दूसरा रन पूरा करते। बल्ले से आ चुके, बैटर जरूर है मगर 2 रन मिलेंगे और 2 के साथ स्कोर 15 के घर में। बढ़िया एफर्ट, बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। ये देखिए एफर्ट की बात जब आई और ये जमीन के ऊपर पड़ने के बाद जब याद आ गई तो एफर्ट बहुत इंपॉर्टेंट बार है और इसका जायजा जो हो जाता है वो अंकित को अभी आया हुआ है। एफर्ट इंपॉर्टेंट बात है। देखिए लगा हुआ है, क्या स्प्रे चाहिए क्या? अपने पास स्प्रे है ना, तो जल्दी लेके जाइए, मेरा एक दूसरों को भेजो, पानी भी लेके जाइए, 12 उनके पास दूसरे को पास दो, क्योंकि ये मेडिसिन के तौर के ऊपर हमारे डॉक्टर घुंगरू है ना, वो थोड़े से दूसरे पेशेंट को चेक करने के लिए गए हैं, तो वो आएंगे तो ड्यूटी निभाएंगे। बिल्कुल इस मैच का आनंद लेते हमारे आदरणीय सूर्यकांत मात्रे साहब और कुशित्रा मात्रे साहब, ये दोनों इस मैच का आनंद ले रहे हैं। और क्या ये आयोजन नियोजन है आप सभी लोग देख रहे हैं। इस ओवर की अभी तक मेरे हिसाब से 5 गेंदे शेष है, एक ही गेंद खत्म हो चुके, दूसरा मैंडेटरी पावर प्ले, 15 स्कोर। तुषार पाटिल और इस बार स्ट्राइक कट पीछे हट किया है, देखिए शानदार स्ट्रोक, मुझे याद आ गए रोहित शर्मा की, और 94 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 19 के घर में एक विकेट के नुकसान पे जुई टीम का स्कोर। दीजिए वाला है उसके ऊपर जो नाम है हमारे दिवंगत लोक नेते दिमा पाटिल साहब का ही है, जिन्होंने हमारे लिए जो कुछ योगदान दिया है काफी जबरदस्त है और उनकी याद हमें हमेशा आते, इस दुनिया में नहीं है लेकिन याद आती रहती है। और एक बार फिर से क्रॉस बैट से, लेकिन मैदान दायरे के अंदर है, इस गेंद को उन्होंने पकड़ लिया, रन लेने का कोई मौका नहीं है। रुद्र मात्रे का आगमन हो चुका है उनका दूसरा साथीदार के साथ और एक सिंगल के साथ स्कोर 19 के घर में। ये गेंद डॉट चली गई मिडॉन में, अच्छा फील्डिंग हो चुकी है। नेक्स्ट बॉल इस बार क्रॉस बैट से स्वीप स्लॉग स्वीप करने गए थे, एक रन चुराया, दूसरे के लिए जा रहे, इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, दोनों बल्लेबाज में काफी खूबसूरत तालमेल है और क्रिकेट में तालमेल बहुत ही महत्वपूर्ण है। इस 2 के साथ स्कोर पहुंचा है 21 के घर में। बिल्कुल स्कोरिंग की भूमिका हमारे जय मात्री में निभाते हुए, ओ गेंद चली गई, वो हटे है ना, वाह कहने के लिए आज तो गणपति बाप्पा का दिन है, लेकिन मुंडी और मन थोड़ा कम ला क्योंकि खत्म ज्यादा नहीं होएगा आज। चका
बल्लेबाजी देखिए, वन डाउन बैट्समैन विराट कोहली साहब की ये जगह है। हिंदुस्तान देश के एक जबरदस्त खूंखार बल्लेबाज और एक सफल कप्तान है, उनकी ये जगह है। वैसे मकरंद भगत जो गाउदी जुई टीम के, उन्होंने कड़ा प्रार कड़ा संघर्ष किया है और छक्के के साथ स्कोर को आगे पहुंचा दिया, यानी कि स्कोर पहुंचाए गाउदी जुई टीम का 27 एक विकेट के नुकसान पे। महंगे साबित हो रहे तुषार पाटिल। दूसरा मैंडेटरी पावर प्ले है, एक गली है, एक फाइव स्लीप है, एक याद देखा जाए तो इसी बीच शॉट एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ है। इस बार आगे निकले हुए है लेकिन गेंद चली गई है लॉन्ग ऑन के ऊपर। ऑन ड्राइव का ये शॉट देखने को मिल चुका है, ओवर की समाप्ति हो चुकी है, यानी कि दो ओवर के समाप्ति के बाद यह गाउदी जुई टीम का स्कोर है 28-28, लॉस ऑफ वन विकेट आफ्टर टू ओवर के बाद। तो अभी तक मेरे हिसाब से 18 गेंदों का खेल शेष है। यह खिलाड़ी जो थोड़े इंजर्ड थे, जिनकी उंगली के ऊपर बॉल लगी थी ऐसा लग रहा है, वो खुद अंदर जा रहे हैं और जो उनका 12वां जो खिलाड़ी था उन्होंने कह दिया कि आप कमेंट्री बॉक्स में आइए। तो इस ओवर में रन बन चुके हैं 16, पहले ओवर में 12, कुल मिला के देखा जाए तो स्कोर पहुंच चुका है 28 के घर में, एक विकेट के नुकसान पे गाउदी जुई टीम का स्कोर। सेकंड राउंड की यह मैच है, गाउदी शोशंबो आदय टीम जिन्होंने टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला लिया है और इस मैच के बाद मुकाबला होगा जासई बनाम डुग्गू 11 श्री गणेश खोनी के बीच। धीरे धीरे दर्शकों की तादाद बढ़ती हुई और अभी हमारे इस वन लाइन के बाहर दर्शक और दर्शक हमारे नजर आ रहे हैं। अभिषेक होजरे गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए, पीछे हाईवे से हमारे इस बार देखा जाए गाड़ी सभी तेज चल रही है। खेमे के अंदर हमारे आदई जुई गांव के सभी खिलाड़ी बैठे हुए और कोने कोने पे हमारे कटआउट भी मौजूद है। हुजरे गेंद भगत को फेंकेंगे और भगत ने इस गेंद को खेल दिया है कवर पॉइंट के ऊपर, एक सिंगल चुराया, दूसरे के लिए भाग रहे और इसी के साथ ये बढ़िया रन। रन चुराने में गाउदी जुई वाले बहुत माहिर है, उन्होंने मेरे हिसाब से यह तीसरा या चौथा डबल इकट्ठा किया, तो इस दो के साथ गाउदी जुई टीम का स्कोर पहुंचा है 30 के घर में। रुद्र मात्रे इनकी पूरी टोली यहां मौजूद है, उनके दोस्त। अरे वाह, क्या रिवर्स स्वीप का ये छक्का, नहीं ये 8 है, क्या बात है। की गाड़ी पम 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 नहीं, तारा रम पम 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 चल रही है, वाह ठोकम ठोक मैदान के अंदर। भगत बैटिंग में उन्होंने काफी जोर दिखाया है, हाँ इस बार दिमाग का इस्तेमाल किया, बुद्धि के साथ इस गेंद को बस उन्होंने दिशा दी, धकेला गेंद को कवर पॉइंट के क्षेत्र में, फील्डर वहां मौजूद थे जिन्होंने गेंद को फील्ड किया। जब तक एक सिंगल मिलेगा मकरन भगत को, एक रन के साथ स्कोर पहुंचा है 37 यानी कि 37 के घर में। ओ बहुत अच्छी बॉल, शानदार बॉल, थोड़ी गेंद इस बार आगे फेंकी, इसे जरूर इस बार देखा जाए या मिड विकेट के ऊपर खेलने का प्रयास था बल्लेबाज का, वो असफल साबित हुआ है। अभी तक इस ओवर की मेरे हिसाब से 3 गेंदे शेष होगी, जय दो गेंदे शेष है। स्ट्राइक के ऊपर इस बार अतुल मात्रे जो व्यक्तिगत 9 पे खेल रहे। ओह हो, क्या बात है यार, देखिए खुल गया पिंजड़ा, उड़ गया पंछी, ऊपर खुला आसमान, ऐसा मारा छक्का गेंदबाज को, कहा मन मन मैं तेरा मेहमान। फोर्टी थ्री 43, अब याद देखा जाए
अतुल मात्रे पिछले मैच के मैन ऑफ द मैच के हीरो, इन्होंने यहां पर रंग दिखाया आपने बल्लेबाजी का। 43-43 आखिरी गेंद, हुजरे महंगे साबित, और इस बार हवा में, लेकिन कवर के ऊपर कोई खेलर मौजूद नहीं है। स्वीपर कवर के खिलाड़ी आएंगे गेंद को उठाने के लिए, तब तक के लिए दो रन इकट्ठा किया, ये पांचवा डबल इकट्ठा किया उन्होंने दो रन का। और ओवर की समाप्ति हो चुकी है, पानी की मांग हुई है, पानी लेके जाइए। तो तीन ओवर के समाप्ति के बाद आप देख सकते हैं यहाँ गांवदेवी जुई टीम का स्कोर पहुंचा है 45, यानी कि 45 एक विकेट के नुकसान पे। तो तीन शट का अंतर गांवदेवी जुई संघा की धाव संख्या थी 45, एक गड़ी बाद 45। चलते हम डीजे के पास एक सुमधुर संगीत सुनने के लिए। बहुत बारी वो छोटे नाच रहा है और वो लोगों का दिल जीत रहा है, उसका भी स्वागत है। लेकिन अब एक ग्रुप से हम पहले मैच के लिए निमंत्रण देने जा रहे हैं, जासई बनाम डुग्गू 11 श्री गणेश खोनी। दोनों कप्तानों को हम निमंत्रण दे रहे हैं कि टॉस करने के लिए तुरंत आइए। तीन ओवर के बाद स्कोर पहुंचा है 45, एक विकेट के नुकसान पे गांवदेवी जुई टीम का स्कोर। पानी तो खिलाड़ियों ने पिया हुआ है, शानदार जानदार आयोजन नियोजन, अंपायर की भूमिका में जावेद फरीद साहब मैन पम कल्याण से बिलोंग करते हैं, रविंद्र पाटिल साहब मैन पम रोहिंदन से बिलोंग करते हैं, और उनके तीसरे साथीदार मुरबी में है, वो मुरबी में नहीं रहेंगे, कहां ना कहां होंगे जरूर, यानी कि सुनील पाटिल जी। चलिए विनती है, थोड़ा सा स्पीड अप कीजिए, विकेट कीपर नजदीक है। पहले हम देखते थे कि फास्टर होता था तो फास्टर के लिए विकेट कीपर थोड़ा लंबा ही रहता था, दूर ही रहता था, लेकिन स्पिनर के लिए नजदीक आते थे। आए गेंदबाज रविंद्र सेलके, सेलके के सामने बल्लेबाज है यहां मकरंद भगत। क्या पारी खेली भगत ने, व्हाट अ नाइस। रविंद्र सेलके कोटे का पहला पारी का चौथा ओवर, सामना करेंगे मकरंद भगत दाएं हाथ के बल्लेबाज के लिए। राइट आर्म राउंड विकेट से ओ तारामंडल में गेंद, लंबा छक्का, ओए धूमतारा में पहुंच गई आतिश स्ट्रोक। जासई टीम और डुग्गू 11 श्री गणेश खोनी टीम, दोनों कप्तानों को इस बार दूसरा पुकार कि तुरंत टॉस बॉक्स में टॉस करने के लिए आइए। 51 स्कोर हो चुका है, कट करने गई, अपील की थी, अपील से अंपायर रवि पाटिल जी सहमत नहीं है। थोड़ी सी गेंद शरीर से बाहर कट करने गए थे, लेकिन बल्ले और गेंद के बीच कोई संपर्क हुआ नहीं। रविंद्र सेलके की ये गेंद अच्छी साबित हुई, नेक्स्ट डिलीवरी, और एक बार फिर से ये गेंद ऑफ स्टंप के ज्यादा बाहर गेंद चली गई, लाइन से भटक गए गेंदबाज, तो रविंद्र पाटिल जी ने उसे वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे बढ़ता है 52 के घर में। अभी तक इस ओवर की मेरे हिसाब से 4 गेंदे शेष है। भगत के लिए आगे निकले, थोड़ी सी इस बार सामने लगा दिया, गेंद चली गई, इस बार लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के फील्डर को कोई मौका नहीं दिया, गेंद ने रास्ता नाप लिया 4 रन के लिए। गेंद में 37 रनों की 37 रनों की उम्दा पारी, एक बेजोड़ पारी चल रही 22 शॉट के पट्टी के ऊपर, खुटारी के मैदान के ऊपर, क्या बात है मकरंद, मकरंद गेंद इस बार देखिए तारा मंडल के अंदर आ गया, 6 रनों का बंडल, तवा गर्म हो चुका है और गर्मा गर्म की बात कुछ अलग होती है। ठोको
आसी कप्तान भूषण जी मात्रे का आगमन हो चुका है, तो अपोजिट कप्तान डिग्गू 11 श्री गणेश खोनी कप्तान तुरंत आइए टॉस करने के लिए। और एक बार फिर से इस बार देखा जाए, यहां देखिए डीप पॉइंट के खिलाड़ी इस बार देखा जाए गेंद को उठाने के लिए आए, उन्होंने गेंद को उठाया, जब तक एक सिंगल इकट्ठा किया और एक सिंगल के साथ स्कोर आगे पहुंच चुका है 63-63 के घर में। गेंदबाजों को मार बहुत दी है बल्लेबाजों ने, और सबसे पहले मकरंद भगत ने जो बैटिंग की है ना वो खतरनाक है। 15 गेंदों में 44 रनों की एक दमदार पारी चल रही है, और ये क्या बात है यार, बढ़िया स्ट्रोक क्रॉस बैट से गेंद को भेज दिया डीप मिड विकेट के ऊपर, नंबर आया 6, भारी भरकम छक्का। के साथ 4 ओवर खत्म हो चुके, रन बन चुके 69-69, धाव संख्या 69, रनों का पार खड़ा कर दिया है। और तेज तर्रार ये भागीदारी जब ईडन गार्डन के मैदान के ऊपर टेस्ट चल रही थी ऑस्ट्रेलिया बनाम भारत के बीच, तो हमारे ऊपर उन्होंने फॉल ऑन दिया था, और 376 की वो ऐतिहासिक भागीदारी आज भी हमें याद आती है। राहुल द्रविड़ 50 बनाने के लिए 6 रन चाहिए। फुल टॉस गेंद है और इसी बीच बाउंड्री की संभावना, 6 रन स्वी टीम का 74-74, 4 गेंदे शेष है, 81-81, 4 गेंद 85-85, 50 और आखिरी गेंद शेष इस इनिंग की। मक्के हम विनती करते हैं तुषिंद्र मात्रे साहब, इनके शुभ हाथों से टॉस हो रहा है, तो गजानन मात्रे साहब इनका आगमन हो चुका, रनों का पहाड़ खड़ा कर दिया है। क्या होगी बैटिंग यहां गावधुई सुशंभु अधे टीम की, और कैसी होगी गेंदबाजी गावधुई जुई की। क्रिकेट में सबसे कठिन बात एक ही है, लक्ष्य का पीछा करना। मेरे हिसाब से रन बन चुके हैं 87-87, और जीतने के लिए गांव देवी शिव अमित जी मात्रे सर। चलो दोनों बैट्समैन लगे पैदरचात मध्ये अपन पाहण्यासाठी आले, उपस्थित सर्व प्रेक्षकांचं हार्दिक। लेफ्ट आर्म ओवर द विकेट ने पहिला बॉल, फटका तर चांगला होता, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक थोडासा डगमगला, परंतु धाव घेण्याचा मानस देखील नाही। यावेळेस आपण पाहतोय मागील मॅचचा मार्द मॅच बाळू शेळके पाहायला मिळतो, 2 चौकार आलेत, 8 धावा स्कोर कार्ड वरती गोरदास। यावेळेस आपण पाहतोय जीवन भेंडे संघ नायक आहे यावेळेस गोरंदाजी मार्ग वरती। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, यावेळेस अजून एक चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक चुकी करत असताना कॅच तर ड्रॉप झाले, परंतु काय फरक पडतो आहे कारण थ्रो भरपूर चांगला पाहायला मिळतो आहे, आणि ज्या बॅट्समॅनच्या बॅटमध्ये 2 चौकार आले होते मागील मॅचचा तो हिरो होता, परंतु आता मात्र आपण पाहतो आहे यावेळेस तंबूच्या दिशेला परतत असताना। सुशांत बॅक टू द पवेलियन, यावेळेस आपण पाहतोय विकी मात्रे गुरुदास यार फुल टॉस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, लाउड अपील झाली मैदानावरती, परंतु यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती, अंपायर सिग्नल यस लेग बाईज। भरपूर चांगला खेळ आता मात्र
जुईगाव संघ मैदानावरती करत असताना दोन्ही संघाचा विचार केला तर गावदेवी मातेच्या आशीर्वादाने मैदानावरती उतरलेत. परंतु आज पाहायचं इतकंच आहे, धावांचा डोंगर मोठा आहे परंतु दुसऱ्या बाजूला देखील ताकद आपण पाहू शकता. टीम आदई संघ भरपूर जोमाने भरपूर मेहनतीने मैदानावरती उतरलाय. पहिला सामना जर आपण पाहिला तर गावदेवी आदई संघाने तो मात्र सुमित इलेव्हन पडके संघाला बीट केलं. तदनंतर गावदेवी जुई संघानं आराध्य इलेव्हन टेंबोडे संघाला बीट केलंय. आणि आता आपण पाहतोय यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. रंग कार्पेट बॉल चाललाय वाडीश लॉंगाच्या क्षेत्रामध्ये. खेळाडूने चेंडू लगतो फेक केले, दरम्यान सिंगल मिळेल. सिंगलच्या साथीने टीमची टोटल फलकावरती पुढे जात असताना 10 धावा स्कोर कार्डवरती. षटक क्रमांक पॉवरप्लेचं पहिलं संपन्न झालंय, परंतु एक महत्वाचा फलंदाज बाद झालाय तो म्हणजे सुशांत. आणि त्यानंतर आपण पाहतोय यावेळेस ही जोडी मैदानावरती विकी आणि त्याच्या साथीनं आपल्याला पाहायला मिळतोय बाळू. षटक क्रमांक पहिले संपन्न, एक फलंदाज जरी गमावलाय तरी देखील 10 धावा इथे मात्र बनवल्या गेल्यात. परंतु आता येणारे 24 बॉल आणि इथून मात्र आवश्यकता असेल अजून 78 धावांची. याच दरम्यान आपण पाहतोय श्री गणेश डुगू इलेव्हन कोणी संघ देखील मैदानावरती दाखल झालाय. आणि कोणी संघ जर म्हटला ना तर सातत्याने त्या संघाला पाठीराखा असेल. त्यानंतर त्या संघाला ज्याच्या माध्यमातून परी इलेव्हन या नावाने सातत्याने पॅक करत असतात ते आमचे शाहीर बैलाचे मालक सिद्धर्शेठ ठोंबरे कोणी यांचं इथे शुभ आगमन झालंय. साहेब या पण मंचकावरती आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत. यंदाच्या सीझनमध्ये भरपूर फॉर्ममध्ये असलेला संघ श्री गणेश LNT खोणी असेल, त्यानंतर परी इलेव्हन श्री गणेश खोणी असेल. हा संघ भरपूर चर्चेत राहील, नक्कीच बाजी मारली आहे. टॉप 5 मध्ये हा संघ दाखल झाला. तर या सिद्धर्शेठ ठोंबरे आपलं देखील स्वागत आहे. सिद्धर्जी ठोंबरे साहेब आपण या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. गोरदास तय्यार यावेळेस सडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहतो मिडगेटच्या दिशेला खेळाडू उपस्थित होता, दरम्यान सिंगल मिळेल. सिंगलच्या साथीनं टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस आपण पाहतोय 11 धावा स्कोर कार्ड वरती. गोरदास तय्यार हाफ ट्रॅकर यावेळेस पाहिली, लाईन खराब होती. त्यानंतर एसटी रक्षक देखील बीट झाला. फायलिंगच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्यात आला, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 1+1 अशा 2 धावा मिळतील. आणि या 2 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल पुढे जात असताना सिंगल डबलने जास्त फरक पडणार नाही आहे, कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे. आणि गल्लीपासून दिल्लीचा जर प्रवास करायचा असेल ना तर बाईकने प्रवास करून जमणार नाही आहे, तुम्हाला हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल. हेलिकॉप्टर शॉट तुम्हाला दाखवावं लागतील. यावर देखील फटका चांगला पाहायला मिळतो इनफिल्ड मध्ये कव्हरच्या क्षेत्रामध्ये. खेळाडू उपस्थित होता आणि डायरेक्ट हिट तर गेलं होतं, परंतु आपण पाहतोय यावेळेस नॉन स्टॅकिंग वरती कोणत्याही प्रकारचा खेळाडू नव्हता. आज दरम्यान सिंगल एकवटी जाईल. 14 धावा स्कोर कार्ड वरती. प्रतिकेशला आपण पाहतोय यावेळेस संघाचा संघनायक स्टॅकिंग गेअरवरती खेळ करण्यासाठी सज्ज झालाय. त्याच्या अगेन्स्ट जर विचार केला तर षटक क्रमांक 2 यावेळेस अतुल मात्रेला आपण पाहतोय. गुरुदास यार फुलटॉस टर्न केला, आडव्या बॅटनं चेंडूताला मिळकेच्या दिशेला खेळाडू उपस्थित आहेत. उचलून फेक कर दिल, दरम्यान सिंगल मिळेल. सिंगलच्या साथीनं पुन्हा एकदा टीमची टोटल पलकावरती पुढे जात असताना यावेळेस आपण पाहतोय 15 आकड्यावरती धमाकेदार सुरुवात केली होती ज्यावेळेस टीम गावदेवी जुई फलंदाजी करत होती. परंतु आता जर आपण पाहिलं तर यावेळेस थोडासा बॅकफुटवरती संघ पाहायला मिळतोय. बिगेट करण्याचा प्रयत्न फायलिंगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत. पुन्हा एकदा चेंडूला उचलतील, दरम्यान सिंगल मिळेल. सिंगलच्या साथीनं टीमची टोटल पुढे सरकेल. आणि नक्कीच 2 संघ खेळतात आपण पाहतोय. गावदेवी आदई संघ आपण पाहतो आणि त्याच्या अगेन्स्ट गावदेवी जुई संघ. यातून हा सामना जो संघ जिंकेल ना तो उद्या Super 8 मध्ये नक्कीच फाईट करताना आपल्याला दिसेल. अजून एक चांगला फटका ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा इथून आता चुकी होणार नाहीये, धक्का अजून एक लागेल. फलंदाज प्रतिकेशला आपण पाहतोय नाराजीने तो मात्र मैदानाच्या बाहेर पडत असताना. फलंदाज बाद थँक्यू. आयुष्य मिळणे हा नशिबाचा भाग आहे,
परंतु मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे, पण 350 वर्षांनंतरही लोकांच्या मनात जिवंत राहणे हा कर्माचाच भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज डीजे माशाचं मी कौतुक करेल. सध्याने सकाळपासून मंत्रमुग्ध करणारे संगीत त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय. कोणता सयार यावेळेस आपण पाहतोय, पुन्हा एकदा खोदून काढलाय. पंचायत क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट केलाय, परंतु यावेळेस पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलाय. मी म्हणेन राकेशला आपण पाहतोय, शेळके यांना शेळकरी कंपनी आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय यावेळेस मात्र्यान भेंडे कंपनी टीमची टोटल 2 वर्ष अंती आपण पाहतोय. यावेळेस स्कोर कार्डवरती 16 धाबा, पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर 10 धाबा आल्या होत्या, परंतु या ओव्हरचा जर विचार केला तर आतापर्यंत 6 धाबा खर्च केले अतुलने. 88 धावांचं मोठं टार्गेट, आणि त्याच टार्गेटचा इथं मात्र पाठलाग करत असताना मोठा डोंगर आपण पाहतोय 88 धावांचा, आणि त्याच डोंगराला पोखरत असताना आपण पाहतोय यावेळेस 16 धाबा 2 वर्ष अंती बनवल्या गेल्या. 18 चेंडू आणि अजून 72 धावांची गरज. आमचे अजय मात्रे जे आयोजकाच्या भूमिकेत देखील आहेत, तदनंतर स्कोरची भूमिका देखील निभावत असताना त्यांचं देखील हार्दिक मनापूर्वक स्वागत. तदनंतर जर आपण पाहिलं तर ऑफिशियल स्कोरर आजच्या दिवसामध्ये गुलशन पाटील किरबली यांच्या देखील सोनेरी अक्षरामध्ये स्कोरबोर्ड सजवलं जात आहे. कारण सातत्याने स्कोरर हा समालोचकाचा पाठीचा कणा असतो, कारण ज्यावेळेस आम्ही समालोचन करतो त्यावेळेस आमच्यापर्यंत तंतोतंत माहिती पोहोचवत असतात, आणि ती माहिती आम्ही मैदानावरती पोहोचवत असतो. गोरदास सज्ज होते. पुन्हा एकदा यावेळेस गोरदाची मार्कवरती आपण पाहतोय, यावेळेस जीवन भेंडेला आपण पाहतोय. संघाचा संघारा घ्या, स्वतःच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी या मॅचची. यावेळेस फुल टॉस त्याला पाठवला, मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता, कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही आहे. डीप मध्ये टिपला गेला जेल, आणि आता संपलाय फोरंदाज. यावेळेस आपण पाहतोय राकेश सागेल फोरंदाज बाद विकी बाद झाला. विकी आणि राकेश यावेळेस आपण पाहू शकता, मागील मॅचचा जर विचार केला तर विकीने क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं दाखवलं होतं. डबल 4 कॅच विकीने टिपल्या होत्या, परंतु यावेळेस जर विचार केला तर फलंदाजी करत असताना कुठेतरी अपयश आलं. आणि त्यानंतर आपण पाहतोय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये 19 नंबर जर्सीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात असताना दत्ता शेळकेला आपण पाहतोय. खोदून काढलाय बॉल, चालला यावेळेस सलोंद कार्पेट. वाडीश लॉकअपच्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहे उपस्थित. सिंगल मिळेल, सिंगल मिळेल, सिंगल डबलने आता काम चालणार नाही आहे. कारण आपण जर विचार केला टार्गेट भरपूर मोठा या मॅचमध्ये, अजून 16 चेंडूमध्ये 71 धावांची गरज आहे. पहिल्या इनिंगचा जर विचार केला ना तर जसा नाणेफेकीचा कौल गमावला टीम जुई संघानं, आणि त्यानंतर जर विचार केला तर भरपूर चांगली फलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता, चेंडूला त्याने अडवला, कॅच घेण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला, आणि त्यानंतर आपण पाहतोय आपले सिंगल मिळाली. सिंगलच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना, परंतु जास्त काही फरक पडणार नाही. 18 धावा यावेळेस स्कोर कार्डवरती. पुलटॉस, पुन्हा एकदा फटका पोहोचलाय, तोच खेळाडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये तयार होता. मागील बॉलचा जर विचार केला तर कॅच सुटली होती, परंतु आता एक सोपा झेल स्वीकारत असताना अजून एक फलंदाज बाद होईल. मैदानावरती आपण पाहतोय यावेळेस राकेशच्या खेळीचा अंत होत असताना फलंदाज बाद. SKSK production. भरपूर चांगली स्पर्धा. चैतन्य शेर क्रिकेट संघ आयोजित, खुटारी आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. जयेशजी मात्रे असतील, त्यानंतर अजय मात्रे असतील, यांच्या स्वप्नातून साकारली स्पर्धा सत्यतेनाचं काम केलं गेलंय. अजून एक मोठा फटका आपण पाहतोय, पुन्हा एकदा मिस टाइम डीप मध्ये क्षेत्राशी जज करतोय. अजून एक धक्का लागेल, आणि सलग आता मात्र 3रा फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना या ओव्हर मध्ये आपण पाहतोय अवधूत देखील तंबूच्या दिशेला.
मित्रांनो स्पर्धेचं आयोजन कोणीही करू शकतो, परंतु स्पर्धेचं नियोजन त्यामध्ये जर करायचं झालं तर भरपूर मेहनत असते. आणि ही स्पर्धा आपण पाहता हिरवमय वातावरण मैदानावरती आपण जर पाहिलं तर नक्कीच गवताचा गालिचा देखील पसरला आहे. भरपूर चांगलं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतो. कैलासवाशी रोहिदास क्रीडांगण आपण पाहू शकता. आणि तदनंतर जर विचार केला तर या क्रीडांगणावरती भरपूर मेहनत आमचे विशालजी मात्रे असतील, विनायकजी मात्रे असतील, तदनंतर जितेशजी मात्रे असतील, निलेशजी मात्रे असतील, या सर्वांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. आणि त्यांच्यात मेहनतीनंतर ही मेहनत आपण पाहतोय मैदानावरती रंग आणत असताना. भरपूर चांगली कामगिरी गोरदा सज्ज होते. प्रयत्न जीवन यावेळेस स्टॅकिंग एअरवरती फलंदाज देखील सज्ज. शुभम आडव्या पाठनं खेळलेत, पुन्हा एकदा बॉल चालला. यावेळेस कावकॉर्नरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता. लेझी क्रिकेट आपल्याला पार मिळतो आहे. आणि आता यावेळेस आपण पाहतोय बॉल तर सीमारेषेच्या बाहेर गेलाय. आणि अखेर संघर्षाचा शंकर नाद करत असताना शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. आणि त्या चौकारच्या साथीनं आता टीमची टोटल 22 आकड्यावरती. झालं 3 षटकाच्या अंती आपण पाहतोय. यावेळेस 22 धावा स्कोर कार्डवरती. 88 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मी म्हणेन कुठेतरी शांत सुरुवात झाली आहे टीम जुईगाव आदई संघाची. गावदेवी 11 शिवशंभू आदई संघ यावेळेस देखील जागेवर खेळायचा प्रयत्न. संपर्क नाही या बॅटन पॅडमधून हा बॉल निघून गेला इष्ट रक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल फेकतो गोरदास. यावेळेस गोरदाजी मार्कवरती षटक क्रमांक 14 हातात असताना आपण पाहतो रवी कडूला. सांगिक कोट्यातील 14 वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी रवी तयार. यावेळेस अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो ऑन साईडला वाडीश लॉंगाच्या क्षेत्रामध्ये. खेळाडू उपस्थित होता पर फिल्टर के मस्तक से दस्तक देती हुई गेंद सीधा सीमारेखा का बाहर. चेरन स्पर्धेचे जनक, स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे प्रणेते जयेशदादा म्हात्रे यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत. खरं आता ही स्पर्धा भरण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते जयेशदादा म्हात्रे यांचं इथे शुभागमन झालं. स्वागत आहे आपलं या पण मंचकावरती. आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. गोरदा सज्ज होतं. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो गोरदाची मार्कवरती रवी कडूला आपण पाहतो. त्याच्या अगेन्स्ट एक षटकार तर आला आहे. आणि आता सिंगल धाव देखील एक विकेट आहे. दोन फलंदाज यावेळेस मैदानावरती. शुभम आणि त्याच्या साथीनं राकेशला आपण पाहतो. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि अजून एक फलंदाज बाद. मैदानावरती आपण पाहतोय पत्त्याचा बंगला जसा कोसळतो ना तसा आता टीम आपण पाहतो आदई संघाचा देखील डाव कोसळत असताना फलंदाज बाद. न्यू बॅटर मध्येच्या आतमध्ये नॉन स्ट्राकिंग गेटवरती अभिषेक जातो आहे. स्ट्राकिंग गेटवरती राकेश. हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय एसटी रक्षक बीट झाले, परंतु फायनलच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता. चेंडूला उतल्या दरम्यान धाव मिळणार नाही. औपचारिकता शिल्लक असेल कारण परदा जर विचार केला तर धाव घेण्याचा प्रयत्न देखील करत नाही आहे. बरेचसे प्रेक्षकांना या सामन्याचा रिझल्ट देखील कळला असेल, परंतु मैदानावरती मेहनत करावी लागेल टीम आदई संघाला. यावेळेस बिगिट केलाय फटका तर बसलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला होता, परंतु
एका टप्प्यावरती चेंडूला फील्ड करेल, फेकेल, दरम्यान पुन्हा एकदा दोन दाबा. मेहनत करावी लागेल मित्रांनो, कारण ना सामना सोडून जमणार नाहीये. कारण असं म्हटलं जातं जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष के यहाँ पे कोई महान नहीं होता है. जब तक न पड़े चीने हथोड़े के घाव तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता है. टीम ची टोटल फलकावरती अपन पाहतोय 31 31 धावा स्कोर कार्ड वरती. आम्ही ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो ते मान्यवर या क्रीडांगणावरती उपस्थित झालेत. विश्राम अभिमन्यू म्हात्रे साहेब जे पनवेल महानगरपालिकेचे वार्ड ऑफिसर नावडे विभाग, विश्राम अभिमन्यू म्हात्रे साहेब आपण या व्यासपीठावरती आणि त्यांच्या साथीने मोतीरामजी म्हात्रे, रवींद्रजी म्हात्रे साहेब आपणास देखील विनंती आहे. आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबरीनं खोने टीमसाठी सातत्यानं जबरदस्त ज्यांचं कार्य असतं ते आमच्या शाहीर बैलाचे मालक श्रीधर शेठ ठोंबरे सर या आपण व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. 31 धावा स्कोरबोर्ड वरती टीमची टोटल आपण पाहतोय. षटक क्रमांक 14 इथे मात्र संपन्न झालाय. यावेळेस पहिलाच बॉल बिगिट केलाय साईड स्क्रीनच्या दिशेला, चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये तरकत असताना हवे के साथ साथ इथून मात्र बॉलला जायचं होतं बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित होता त्याने टिपलाय जेल आणि आता संपलाय खेळ. यावेळेस अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना अभिषेक बॅक टू द पॅव्हिलियन. जब तक है दम जय शिवराय कहेंगे हम. छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत आपण ऐकलं. तर व्यासपीठावरती आपण पाहतोय विश्राम अभिमन्यू म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर मोतीरामजी म्हात्रे साहेब, रवींद्रजी म्हात्रे साहेब आणि श्रीधरजी ठोंबरे साहेब यांचं इथे मात्र शुभागमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक मान्यपूर्वक स्वागत. आणि आपण पाहतोय यू मिस आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय, लेगस्टिक वाकवली आहे, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, अजून एक फळदा तंबूच्या दिशेला पडत असताना तुषार पाटील बॅक टू द डगआउट. अजून एक फलंदाज बाद होत असताना यावेळेस आपण पाहतोय षटक क्रमांक 5 यावेळेस आपण पाहतो गोरंदाजी मार्गवरती गोरंदाज पियुष गोहारीला आपण पाहतोय. पियुष गोवारी यावेळेस गोरंदाजी मार्गवरती आणि पहिल्या बॉलवरती त्याने नक्कीच फलंदाज बाद केला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती देखील त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आता हा गोरंदाज आपल्याला पाहायला मिळतो. 8 फलंदाज देखील बाद झालेत. आपले अजयजी म्हात्रे आमच्या परत अचूक माहिती पोहोचवत असताना यावेळेस सभे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु लाईन जर आपण पाहिली ती थोडीशी खराब होती. परिसरांचा इशारा आला. यावेळेस व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या रूपात अजून एक धाव जोडली जाईल आणि एका धाव्याच्या साथीने टीमची टोटल कासवाच्या गतीने पुढे जात असताना गुरुदास यार यावेळेस हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न. नॉमस लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि सिंगल मिळेल. औपचारिकता या मॅचमध्ये आता मात्र पूर्ण करत असताना, परंतु आज जर विचार केला तर गावदेवी शिवशंभू आदळी टीमचा खेळ पहिल्या मॅचमध्ये भरपूर चांगला झाला होता. एक मोठा संघ साधारण भरपूर चांगली कामगिरी असते या पनवेल विभागामध्ये असेल, ठाणे विभागामध्ये असेल, नेहमीच खेळ त्यांचा भरपूर चांगला राहिला आहे, परंतु आज चुकलं कुठे यावरती थोडंसं लक्ष द्यायला हवं. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानावरती अजून एक चौकार आलाय. बॅट्समनच्या बॅटमधला बॉल निघून गेलाय सीमा पार, चौकार.
चौकार आलाय. चौकाराच्या सातीना टीमची टोटल फलकावरती पुढे जात असताना 37 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. गोरदास स्वतः जज करतोय आणि अजून एक फलंदाज बाद होईल. अगेन्स्ट तळूजे मजकूर हा संघ रेडी आहे. उद्याच्या दिवसातील दुसरा सामना असेल. यावेळेस आपण पाहतोय षटक क्रमांक 5 संपन्न झालाय आणि भरपूर चांगला षटक फेकला पियुष गोवारीनं. आणि इथे जर विचार केला तर 88 धावांचा पाठलाग करत असताना जवळजवळ 37 धावांवरती इथे लगेच थांबवण्यात यश आलंय टीम जुई संघाला. जुई संघाने तुम्हाला अदय संघाला थांबवलंय. या मॅच मार्ग बॅच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. या मॅच मार्ग मॅच ज्याने फलंदाजी करत असताना प्रथम सत्रामध्ये जवळजवळ 51 धावा नोंदवल्या, अर्धशतक नोंदवलं आणि गोलंदाजी करत असताना ज्याने एक महत्वाची विकेट घेतली तो मकरंद भगत ठरला. या मॅचचा मार्ग मॅच जसे जसई टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. आपण व्यासपीठाकडे यायचंय. साईस मात्र आपला संगणक आपण पाठवायचा. उद्याचा पहिला सामना असेल डान्सर कैलास आणि त्यांच्या अगेन्स्ट ओवे यांनी उद्या ठीक 9 रिपोर्टिंग करायचं आहे. आणि त्यानंतर दुसरा सामना असेल तळजे मजकूर आणि गावदेवी जुई. हा दुसरा सामना असेल 10 रिपोर्टिंग करायचं आहे. तर यायचंय मकरंद भगत या मॅचचा मार्ग मॅच आणि सूर्यकांतजी मात्रे साहेबांकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज देखील आहे. तर या मॅचचा मार्ग मॅच मकरंद या आपण मोतरामजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देतो या मॅचचा मार्ग मॅच मकरंदला ज्याने भरपूर चांगला खेळ केला. सूर्यकांतजी म्हात्रे साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज देखील आहे, ते देखील आपण मकरंदला देतो. अर्धशतक झळकावलाय मकरंदनं. आज मकरंद नक्कीच खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी याच परिस्थितीमध्ये होता, कारण सकाळच्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगला खेळ झाला. मकरंदशी संवाद आपण साधू थोडस, नक्कीच वेळ आहे आपल्याकडे. मकरंद मागील मॅच मध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी. या मॅचचा जर विचार केला तर आदई संघ एक मोठा संघ होता तुमच्या समोर, परंतु त्यांच्या अगेन्स्ट अर्धशतक झळकावलंय, कसं वाटतंय? वाटतंय तर मस्त. आणि मी प्रथम अतुल म्हात्रे आणि गिरीश चिमणे यांचा धन्यवाद करतो की त्यांनी नेहमीच मला सपोर्ट करत राहिले. या सीझन मध्ये बरेच मॅच खेळलो पण एक सुद्धा मॅच मध्ये बॅटिंग होत नव्हती, पण त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि बॅटिंग केली. आज एक मोठ्या संघाला परास्त केलंय. उद्या पुन्हा एकदा समोर जर विचार केला तर अजून एक मोठा संघ अगेन्स्ट तुमच्या अगेन्स्ट तळोजे मजकूर संघ आहे. मग त्या संघाच्या अगेन्स्ट काय रणनीती असेल, नक्कीच घरी कशा प्रकारचा सराव करता आणि इथे मैदानावर